नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 8वी प्रकरण तिसरे. प्रकरणाचं नाव आहे घातांक व घनमूळ. मित्रांनो, ह्या अगोदर आपण ह्याच प्रकरणावर सराव संच 3.1 3.2 याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आता आपल्याला पाहायचं आहे सराव संच 3.3, पण तत्पूर्वी आपल्याला पाहायचं घन म्हणजे काय आणि घनमूळ म्हणजे काय. चला तर मित्रांनो पाहूयात. मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे घन म्हणजे काय, घन म्हणजे नेमकं असतं काय. तर तुम्हाला माहीत आहे वर्ग म्हणजे काय असतं. मित्रांनो, वर्ग म्हणजे काय, बघा वर्ग म्हणजे आपलं वर्ग नाही, आपला वर्ग 8वी आहे, 8वा येता 8वी आहे आपला वर्ग, ते वर्ग नाही. आपल्याला वर्ग पाहायचा. वर्ग म्हणजे काय की त्याच संख्येला गुणणे म्हणजे वर्ग असते. बघा 2 × 2 मी केलं म्हणजे 2 किती वेळेस गुणलं आपण, 2 गुणलं म्हणजे 2 × 2 त्याच संख्येने त्याच संख्येला आपण गुणलं म्हणजे 2 वर्ग असतो. आपण डोक्यावर 2 लिहितो म्हणजे याचा वर्ग म्हणतो आणि 2 दुसरा घात म्हणतो. उत्तर किती येतं मित्रांनो, 4 येतं का नाही येतं, याला आपण वर्ग म्हणतो. आता घन म्हणजे काय सर, घन म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळेस गुणणे. बघा मी काय करणार, 2 × 2 × 2. मित्रांनो इथं सांगा, 2 गुणाकार स्वतःसोबत आपण 3 वेळेस केलाय. बघा 2 × 2 पहिल्यांदा, 2 × 2 म्हणजे 3 वेळेस केलं. स्वतःचा गुणाकार स्वतःसोबत 3 वेळेस करणं म्हणजे घन असते. 2 गुणाकार स्वतःसोबत 3 वेळेस आहे म्हणजे आपल्याला लिहिता येतं 2 कितवा घात, 3रा घात म्हणजे 2 घन. किती असतो मित्रांनो, 8. 2 घन किती असतो, 8. आता आपल्याला घन मूळ म्हणजे काय असते. आता 2 जर आपण घन केलं तर 8 येते, म्हणजे 8 घनमूळ 2 आहे. बघा आता घनमूळ आपल्याला लिहिता कसं येते, अशा प्रकारे. आता वर्गमूळ कसं लिहिता येते, बघा वर्गमुळात 4 म्हणतो आपण याला, किंवा वर्गमुळात 4 म्हणजे ज्याला आपण लिहिता येते 4 × 2 म्हणजे 2 येते, हे आपल्याला माहीत आहे. पण आता घनमूळ म्हणजे काय, 8 घनमूळ ओळखायचे कसे, इथं कोटी 3 असते, ह्या कर्णीची कोटी 3 असते, म्हणजे हे कर्णी नाही आहे पण इथं कोटी 3 असते, म्हणजे 8 कितवे घात, 1/3 घात, म्हणजे 8 आपल्याला घनमूळ पाहायचं आहे. आपण पाहिलं हे काय असते ते. मग 8 घनमूळ काढायचं म्हणल्यावर काय, 8 म्हणजे 8 आपल्याला लिहिता येते 2 × 2 × 2, म्हणजे 2 गुणाकार स्वतःसोबत 3 वेळेस केला तर 8 घन येते. आणि हे जे गुणाकार आहे, कोणत्या पण संख्येचा गुणाकार स्वतःसोबत 3 वेळेस केलं म्हणजे ह्याची जोडी करता येते. 3 आहे, 2 गुणाकार 3 आहे, म्हणजे आपण एकदाच लिहिणार, म्हणजेच 8 घनमूळ काय असेल मित्रांनो, 8 घनमूळ काय असेल मित्रांनो, 2. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येतं. म्हणजे मला 8 कसं लिहिता येते, बघा 8 2 × 2 × 2 लिहिता येते, म्हणजेच काय, आपल्याला 8 घनमूळ काढायचं, म्हणजे हे 3 एकदाच लिहायचं, म्हणजे 8 घनमूळ 2 असते. अशा प्रकारे आपण घनमूळ काढू पण शकतो, घन पण काढू शकतो. बघा आता आपल्याला बघायचं आहे सराव संच 3.3 प्रश्न पहिला. चला मग पाहूयात सराव संच 3.3 प्रश्न पहिला. चला मित्रांनो, सराव संच 3.3 प्रश्न पहिला दिला आहे, पुढील संख्यांची घनमुळे काढा. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, पुढील संख्यांची आपल्याला घनमुळे काढायची आहे. काय काढायची आहे, घनमुळे काढा. तुम्हाला प्रश्न दिला आहे पुढील संख्यांची तुम्हाला घनमुळे काढायची आहे. पहिली संख्या दिली मित्रांनो 8000. आता आपल्याला 8000 घनमूळ काढायचे म्हणल्यावर करायचं काय. आता मला 8000 घनमूळ काढायचं म्हणजे करायचं काय, काहीच करायचं नाही. अगोदर 8000 एज इट इज लिहा, लिहिले 8000 लिहिले. आता मी 8000 लिहू शकतो मित्रांनो 8×1000 लिहू शकतो का नाही, यस 8×1000 लिहू शकतो. 8×1000 म्हणजे 8000 होतात ना. आता हे 8 मला लिहिता येते 2×2×2 असते ना, 2 × 3 गुणाकार केला स्वतःसोबत तर 8 येते. पुन्हा या 1000 मला लिहिता येते 10×10×10. आता मित्रांनो मला सांगा, इथं 2 गुणाकार 2 सोबत 3 वेळेस आहे, 10 गुणाकार 10 सोबत 3 वेळेस आहे, म्हणजे याला आपल्याला लिहिता येते 2×10×10 लिहिता येते का नाही, यस लिहिता येते. आता 2×10×10 आपल्याला घातांकामध्ये आपण शिकलोत काय. बघा आपल्याकडे फॉर्म्युले असतात, a×m² × b×m² बरोबर काय असेल, a×b आणि °m² लिहिता येते का नाही, यस. म्हणजे 2 आहे 10 आहे,
म्हणजे दोनचा तिसरा घात म्हणजे दहाचा तिसरा घात आहे, घात सारखा आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याचा घात एकदाच कॉमनमध्ये लिहायचं, म्हणजे 2 × 10³। लिहिता येते का नाही? हो, म्हणजे 8000 बरोबर मला लिहिता येते 2 × 10⁻। मग मला 8 चे घनमूळ काढायचे मित्रांनो, म्हणजे 8000 चे मला घनमूळ काढायचे, म्हणजेच हा घनमूळ आहे आणि हे जे आहे याचं घनमूळ काढायचं, म्हणजे हे 3 कॅन्सल होईल, म्हणजे 2 × 10 = 20 येईल, म्हणजे 8000 चे घनमूळ किती असते? 20। कारण मला घनमूळ घ्यायचं, दोन्ही बाजूचे आपण घनमूळ घेतले 8000 चे आणि इकडं 2 × 10 घन, तर हा 3 कॅन्सल होतो, म्हणजेच 8000 चे घनमूळ बरोबर 20 येतं। अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो। चला पाहूयात दुसरा उदाहरण याच्यामधला। आता बघा मित्रांनो, दुसरं उदाहरण दिले आपल्याला 729। आता 729 चा आपल्याला घनमूळ काढायचं आहे, परंतु अगोदर आपल्याला याला गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, म्हणजे अवयव पाडून, ह्याचे अवयव पाडून आपल्याला लिहिता येते। म्हणजे 729 ला जर मी 9 ने भाग दिला तर बघा 9 × 8 = 72 होतात, 9 × 8 = 72 राहिले 0 0, हा 9 खाली घ्या, 9 × 1 = 9, बघा 9 मधून 9 गेल्यावर 0, म्हणजे मला लिहिता येते 9 × 81। लिहिता येते का नाही? यस। आता तुम्ही पुन्हा म्हणसाल, सर या 81 ला मी पुन्हा 9 ने भाग देऊ शकतो, बघा ह्या 81 ला जर मी पुन्हा 9 ने भाग दिला, 81 ला 9 ने भाग दिला, 9 × 9 = 81 होतात, म्हणजे 81 मधून 81 गेले 0 राहिले, म्हणजे मला लिहिता येते 9 × 9 × 9। म्हणजे मित्रांनो, इथं मला लिहिता येते 729 चं घनमूळ जर मला काढायचं, सॉरी बघा, याला मला लिहिता येते 9 चा कितवा घात 3रा घात, आणि मला जर दोन्ही बाजूची घनमुळे घ्यायची असतील, म्हणजे 729 चं घनमूळ घ्यायचं, तर हा 3 कटणार, म्हणजे इथं फक्त राहणार 9, म्हणजे 729 चं घनमूळ राहते मित्रांनो फक्त 9। चला पाहूयात पुढचं उदाहरण याच्यामधलाच। चला आता आपल्याला पाहायचं मित्रांनो पुढचं उदाहरण काय दिलंय ते। तिसरं उदाहरण दिलंय 343। आता 343 दिलं आहे मित्रांनो, तर मी लिहिणार 343 ॲज इट इज बरोबर चिन्ह देणार। आता 343 ला 7 ने भागा, 343 ला 7 ने भागा, 7 × 28 होतात, 34 मधून 28 गेले 6 राहिले, हा 3 खाली घ्या, 7 × 9 = 63 होतात, मग 63 मधून 63 गेले तर 0, म्हणजेच 343 ला मी लिहू शकतो 7 × 49। पुन्हा मला माहीत आहे 7 × 49 ला मी लिहू शकतो 7 × 7, कारण मला घनमूळ काढायचं ना, म्हणजे 343 बरोबर असेल मित्रांनो 7 × 7 × 7 बरोबर असेल 7 चा कितवा घात 3रा घात। आता मला घनमूळ घ्यायचं आहे किती जर 343 चं, तर मी काय करणार, 343 चं घनमूळ घ्यायचं, तर हा घन कॅन्सल होतो, म्हणजे 343 चं घनमूळ असेल फक्त आणि फक्त 7। अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो। चला याच्यानंतर पाहायचं मित्रांनो आपल्याला चौथं उदाहरण पाहूयात। बघा चौथं उदाहरण पाहायचं आपल्याला, आता खूप सोपं असते, बघा चौथं उदाहरण पाहायचं, −512 ऋणसंख्येचं घनमूळ काढता येत नाही, बघा काढता येते, −512 मला घनमूळ काढायचं, परंतु −512 घनमूळ आपल्याला काढता येत नाही, आपण 512 काढू, नंतर त्याचं वजा चिन्ह देऊन आपण सोडवू शकतो। बघा मग आपण अगोदर 512 लिहिणार, 512 ला 8 ने भागा किती येते बघा, मग आता 8 ने भागायचं 512 ला, चला भागूयात 8 ने भागू, 8 × 6 = 48, मग 51 मधून 48 गेले तर 3 राहिले, हा 2 खाली घ्या, 8 × 32, मग 32 मधून 32 गेल्यावर राहिले मित्रांनो 0, अशा प्रकारे मला लिहिता येते, म्हणजेच 8 × 64 मी लिहू शकतो। लिहिले इथं आता बघा, पुन्हा मी 8 × 64 ला लिहू शकतो, 8 × 8 × 8 लिहिले। मग आता मित्रांनो मला सांगा 512 बरोबर असेल 8 चा घन। आता मला घनमूळ काढायचं 512 चं, 512 चं घनमूळ असेल मित्रांनो, हा घन कॅन्सल होतो, म्हणजे 8, परंतु मला तर −512 चं घनमूळ काढायचं आहे, म्हणजे मी लिहू शकतो −512 चं घनमूळ किती असेल, −8। अशा प्रकारे हे आपण सोडवू शकतो। चला पाहूयात पुढचं उदाहरण। बघा मित्रांनो आता आपल्याला सोडवायचं पाचवं उदाहरण, याच्यामधलं पाचवं उदाहरण काय दिलं ते। तर मित्रांनो पाचवं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे, काय दिलं पाचवं, −27 = 44। आता 2744 चं मला घनमूळ काढायचं आहे, म्हणजे अगोदर मी 2744 चं घनमूळ काढणार, मग याला लिहू शकतो 8 × बघा 27 ते 44 ला आपल्याला 8 ने भागायचं आहे, मग 8 × 3 किती होतात मित्रांनो 24, 27 मधून 24 गेले 3 राहिले, हा 4 खाली घ्या, 8 × 4 किती होतात 32, 34 मधून 32 गेले मित्रांनो राहिले फक्त 2,
हा दोन खाली घ्या, हा चार इथं लिहा, 8 3 24 म्हणजेच 8 × 343। यालाच मला लिहिता येते मित्रांनो 8 × 343ला आता 7 ने भागूयात, चला काय येते बघूत। 343ला 7 ने भागूयात, काय येते बघूत। चला 343ला 7 ने भागा, 7 × 28 म्हणजेच 6 राहिले। हा 3 खाली घ्या, 7 × 9 63 म्हणजेच 63 मधून 63 गेले राहिले 0, तर मी याला लिहू शकतो 7 × 49 लिहिले। आता पुढच्या स्टेपला काय करायचं मित्रांनो बघा, 8ला मला लिहिता येतं 2 × 2 × 2, कारण 2चा घन 8 असतो, हे मी लिहू शकतो। पुन्हा गुणाकाराचं चिन्ह द्या, 7 ऐवजी लिहा, पुन्हा गुणाकाराचं चिन्ह द्या, 49च्या ऐवजी लिहा 7 × 7, 7 × 7 लिहिले, यस। मग आता मला लिहिता येते मित्रांनो 27 ÷ 44, आता 3 3चा गट पडा, 2 × 2 × 2 3 वेळेस आहे, 7 × 7 × 7 3 वेळेस आहे, म्हणजे आपल्याला याला लिहिता येते 2 × 7 ÷ 7। तर मला सांगा 27 ÷ 44 किती मित्रांनो, 14चा घन असेल। आणि मला 27 ÷ 44 घनमूळ काढायचं आहे, म्हणजे 27 ÷ 44 मला घनमूळ काढायचं, म्हणजे मी लिहू शकतो 14। आता मला सांगा 27 ÷ 44 घनमूळ 14 आहे, मला तर -27 ÷ 44 घनमूळ काढायचं, तर किती असेल मित्रांनो, -27 ÷ 44 घनमूळ मला काढायचं, तर ते असेल -14। अशा प्रकारे आपण ते सोडवू शकतो, खूप इझी आहे, फक्त तुम्हाला अवयव पाडता आले पाहिजे। आता आपण पाहूयात 6 नंबरचं उदाहरण। चला चला आता पाहायचं मित्रांनो आपल्याला 6 नंबरचं उदाहरण, 32 768 आहे, 32 768 आहे। तर मित्रांनो मला 32 768 घनमूळ काढायचं, तर बरोबर मी लिहू शकतो 8 × आता 32 768ला 8 ने भागा, 32 768ला कितीने भागणार तुम्ही, 8 ने, 8 × 32, 32 मधून 32 गेले राहिले 0, 7 खाली घ्या, 7 खाली घ्या, बघा 7 ने भाग जा, 7ला 8 ने भाग जात नाही, 0चा भाग द्या, 6 खाली घ्या, म्हणजेच 8 × 9 = 72, मग 76 मधून 72 गेले तर राहिले 4, पुन्हा 8 खाली घ्या, 8 × 6 = 48, म्हणजे आपल्याला लिहिता येते मित्रांनो 8 × 6 = 48 म्हणजे आपल्याला लिहिता येते 4096। चला 8 × किती लिहिले मी, 4096 लिहिले, यस। पुन्हा मी 8 × आता 4096ला पुन्हा 8 ने भागता येते, बघा 4096ला 8 ने भागायचं, 8 × 5 = 40 झाले, 40 मधून 40 गेले राहिले 0, 9 खाली घ्या, घेतला 8 × 1 = 8, 9 मधून 8 गेले 1 राहिले, खाली घ्या 6, 8 × 2 = 16, म्हणजे 8 × 512। अशा प्रकारे मला लिहिता येते, पुन्हा 512ला 8 ने भागायचं, बघा काय करायचं, हा 8 ऐवजी लिहा, हा 8 ऐवजी लिहा, 8 करा आणि 512ला 8 ने भागा, बघा 512ला मला 8 ने भागायचं, 8 × 48, 8 × 48, 51 मधून 48 गेले 3 राहिले, खाली घ्या 2, 8 × 32, म्हणजे मी लिहिले मित्रांनो 32, 0 राहिले, म्हणजे 8 × 8 × इथं येतील 64, काय आलं मित्रांनो 64। आता काय करायचं बघा खालच्या स्टेपला, बघा इकडं आता मला लिहिता येते 8 × 8 × 8 × 64, हा कशाचा घना असते बघा, इथं 3 जोडी झाली पण दुसरे 3 जोडी झाल्या पाहिजे ना, बघा इथं 3 झालेत 8 × 8 × 8, पण आपल्याला 64ला कसं लिहिता येते मित्रांनो, 4 × 4 × 4, कारण 64 हे 4चा घन असते। आता 3 3 जो झाल्या जोड्या, मग हे असेल 32 768 बरोबर आपल्याला लिहिता येते 8 × 4 = 8 म्हणजे 8 × 32 = 8। तर मित्रांनो आपल्याला काढायचं आहे 32 768 काय घनमूळ बरोबर किती असेल 32। अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो, अशा प्रकारे हे झालं आपलं प्रश्न पहिला। आता आपल्याला पाहायचं मित्रांनो प्रश्न क्रमांक 2। चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 2, काय करायचं, घनमूळ काढायचं आहे। तर आपल्याला घनमूळ काढता येते, बघा काय करायचं, अगोदर दिलंय 27 ÷ 125 आपल्याला घनमूळ काढायचं, म्हणजे याला लिहिता येते मला वरती काय, 27 ÷ 125 बघा, 125 ÷ अशा प्रकारे लिहिता येतं का नाही, हो। आता पुन्हा हा ॲज इट इज ठेवा, आणि 27ला मला लिहिता येते 3चा घन आणि त्याचं घनमूळ काढायचं, आणि छेदस्थानी असेल मित्रांनो
125 कितीचा घन असतो? 5चा, म्हणजे 5चा घन. आता हा 3 हा 3 कटतो कटतो आहे, आणि हा 3 हा 3 कटला म्हणजे राहिला काय 3/5. अशा प्रकारे आपण 3 म्हणजे 27/125 घनमूळ काय असेल? 3/5. आता तुम्हाला कन्फ्यूज होतं सर हे कसं कळते बघा. आता 3चा तिसरा घात आणि याचा 1/3 घात, घनमूळ म्हणजे 1/3 घात असतो आणि छेदस्थानी काय होतं? 5चा घन आणि त्याचा घनमूळ म्हणजे 1/3 घात. हा 3 हा 3 कटतो, हा 3 हा 3 कटतो, म्हणजे राहिला 3/5. चला याच्यानंतर पाहायचं मित्रांनो आपल्याला याच्यामधलंच दुसरं उदाहरण बघा. दिलं दुसरं उदाहरण काय की घनमूळ काढायचं मला, कितीचा? 16/54 घनमूळ काढायचं. तर काय करायचं? सुरुवातीला लिहा घनमूळ काढायचं कितीचा? 16/54. याला मला लिहिता येते घनमूळ काढायचा आहे 16 म्हणजे 8 × 2 आणि हे 54 म्हणजे 27 × 2. 2 कटले म्हणजे घनमूळ किती कशाचा काढायचा? 8/27. आता हेच मला खाली बरोबर चिन्ह देऊन लिहिता येते बघा. घनमूळ काढायचं मला 8चा आणि छेदस्थानी घनमूळ काढायचा 27चा. यालाच आपल्याला लिहिता येते घनमूळ काढायचा, 8चा घनमूळ म्हणजेच 2चा घन छेद काय असेल मित्रांनो? इथं घनमूळ कितीचा? 27 म्हणजे 3चा घन, म्हणजेच काय असेल? 2/3 आपल्याला लिहिता येतं. अशा प्रकारे हा आन्सर असेल. खूप सोपा आहे. चला याच्यानंतर आपल्याला पाहायचं मित्रांनो प्रश्न तिसरा. चला प्रश्न तिसरा पाहूयात. जर घनमूळ 729 घनमूळ बरोबर 9 असेल तर घनमूळ काढा 0.000729 बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. बघा मित्रांनो आपल्याला काय दिलं आहे? आपल्याला घनमूळ दिलं आहे 729 घनमूळ दिलं आहे किती? 9. आपल्याला काय करायचं? घनमूळ काढायचं 0.0007 ते आपल्याला खाली लिहिता येते. बघा काय लिहिता येते आपल्याला खाली लिहिता येते. चला याच्या खाली लिहूयात. हा दिलेला आहे, हे आपल्याला सोडवायचं का? नाही. चला आपल्याला ते सोडवायचं आहे म्हणजे घनमूळ काढायचं मला कितीचा? 0.10730729 घनमूळ मला काढायचं. याला मला लिहिता येते बघा कसं? घनमूळात 729. आता आपल्याला माहीत आहे 0.9 असेल तर ह्याला मला लिहिता येते 9/10. लिहिता येते ना? हो, मला दशांश शून्य गायब करायचा म्हणजे खाली मला 10 लिहिता येते. लिहिता येते ना? तर इथं बघा 0.0 किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे याला आपल्याला छेदस्थानी लिहिता येते 1, 2, 3, 4, 5, 6. लिहिले. आता मला दोघांचे घनमूळ काढायचे म्हणजे बरोबर चिन्ह देऊन घनमूळ काढायचं मला 729 घनमूळ काढायचं मित्रांनो कितीचा? 1, 2, 3, 4, 5, 6 याचा घनमूळ काढायचा म्हणजे 729 घनमुळात 729 आपल्याला लिहिता येते 9चा घन. लिहिलं आणि खाली लिहिता येते घनमुळात 100चा घन. आता हा 3 कटला, ह्या 3 कटला म्हणजे 9/100 राहतो मित्रांनो. 9/100 म्हणजे किती असेल सांगा बरं? आता 9/100 आहे आपल्याला माहीत आहे जर वरती संख्या असेल खाली 2 अंक म्हणजे किती 0 आहे 2, वरती 1 अंक आहे 2 बनवा त्याला 0 लिहा डाव्या बाजूला काही फरक पडत नाही. पुन्हा उत्तर येईल 0.09. अशा प्रकारे हा आपला प्रश्न असेल मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला सराव संच 3.3 इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.